दिला त्या इतर ओबीसीमध्ये पण ते 358 जातीचं भलं झालेलं नाही. ओबीसीमध्ये ज्या प्राबल्य त्या 2-4 जातींचं त्यांनी भलं केलेलं आहे, ते त्यांच्या नेत्याचेच नातेवाईकांचं भलं केलेलं आहे. फिरावं लागतंय. मराठा समाजाचं जे आज शारीरिक सामाजिक आणि शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधलं जे नुकसान झालंय ते सगळं शरद पवारांच्या ह्या निर्णयामुळे झालेलं आहे. शैक्षणिक मागासलेपण, आर्थिक मागासलेपण, सामाजिक मागास सिद्ध करण्याच्या भानगडीच आल्या नसत्या. म्हणजे हे बाळातपणाचं गरजच नव्हती. सरळ सरळ मराठे 1994 पासून ओबीसींचे लाभ घेऊ शकले असते. प्रत्येक वेळी शरद पवार कृषीमंत्री, प्रत्येक वेळी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आत्महत्या, मग शरद पवार करतात काय? आज आमचा पण समज आला की राव हे शरद पवार मराठ्यांचे नेते, मराठ्यांचे नेते, 5 कोटी मराठ्यांचा असा समज आला. पण जेव्हा आम्ही हे सगळी कागदपत्र तपासली तर त्यांच्या कागदपत्रांसमोर हिंदू ओबीसी असं लिहिलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावरून मोठं वातावरण तापलेलं दिसतंय. जरांगे पाटील यांचं दुसरं आंदोलन, त्यानंतर या आंदोलनाने या आरक्षणाच्या मागणीने अधिकच फडका घेतलेला आहे. त्यातही महाराष्ट्र सरकारने याचा मोठा धसका घेतलेला आहे. या दरम्यान आता जरांगे पाटलाने 24 डिसेंबरचा सरकारला अल्टिमेटम दिला जरी असला तरी या दरम्यान अनेक काही घडामोडी होत आहेत. याच दरम्यान एक मोठं स्टेटमेंट तेही शरद पवारांवर केलेलं आहे. ते इतिहासकार लेखक नामदेवराव जाधव सरांनी, तेच माझ्यासोबत आहेत. सर, शरद पवारांवर तुम्ही थेट हल्लाबोल केलेला आहे, थेट वार केलेला आहे. तुम्ही म्हणता की मराठा आरक्षणाचे मारेकरी शरद पवार आहेत, असं का? 23 मार्च 1994 त्यांनी जो निर्णय घेतला त्यावेळी मराठ्यांचा जे 16% हक्क होता तो डावलून त्यांनी तो ओबीसी इतर ओबीसींना दिला. त्या इतर ओबीसींमध्ये पण त्या 358 जातीचं भलं झालेलं नाही. ओबीसींमध्ये ज्या प्राबल्य त्या 2-4 जातींचं त्यांनी भलं केलेलं आहे, तेही त्यांच्या नेत्याचेच नातेवाईकांचं भलं केलेलं आहे. आणि या सगळ्या रामायणामध्ये, ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मराठा समाजाचं खूप मोठं नुकसान झालं. आणि मराठा समाजाला आज जे वणवण फिरावं लागतंय, मराठा समाजाचं जे आज शारीरिक सामाजिक आणि शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधलं जे नुकसान झालंय ते सगळं शरद पवारांच्या ह्या निर्णयामुळे झालेलं आहे. आणि म्हणून मी त्यांना मराठा आरक्षणाचे मारेकरी म्हटलेलं आहे. कारण त्यांनी जर त्यावेळी दिलं असताना 16%, तर हे सुप्रीम कोर्टाची मर्यादा, शैक्षणिक मागासलेपण, आर्थिक मागासलेपण, सामाजिक मागास सिद्ध करण्याच्या भानगडीच आल्या नसत्या. म्हणजे हे बाळातपणाचं गरजच नव्हती. सरळ सरळ मराठे 1994 पासून ओबीसींचे लाभ घेऊ शकले असते. आणि जवळपास 2 लाखपेक्षा जास्त मराठा तरुणांना या आरक्षणातून रोजगार मिळाला असता, नोकऱ्या मिळाल्या असत्या, करोडो मुलांचं शिक्षणाची फी अर्धी झाली असती. कारण हा जो लढा आहे तो फक्त आरक्षण नावाचा नाही हो, हा जगण्या मरणाचा लढा आहे. आज त्यांना ओबीसीचं सर्टिफिकेट असतं कुणबीचं, तरी त्यांच्या बिचाऱ्यांची अर्धी फी माफ झाली असती. म्हणजे जिथं 3 लाख भरायला लागले असते तिथं 1.5 लाख भरायला लागले असते. आणि एकतर मराठा समाज हा बऱ्यापैकी शेतीवर आधारित आहे आणि तो शेती करतो, शेतीला भाव नाही आणि हमी भाव पण हे शरद पवारांच्याच राजकारणामुळे मिळत नाही. प्रत्येक वेळी शरद पवार कृषीमंत्री, प्रत्येक वेळी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आत्महत्या, मग शरद पवार करतात काय कृषीमंत्री होऊन? असा माझा नवीन मुद्दा आहे की शरद पवार वेळोवेळी कृषीमंत्री होते आणि तरी सुद्धा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या भारतात सगळ्यात जास्त कशा? शरद पवार हे कृषीमंत्री असताना किंवा हे आत्महत्या होतात याचा अर्थ तुम्ही सरळ त्यांच्या मंत्री म्हणून काम कार्यपद्धतीवर तुम्ही प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे. त्यांनी काहीच केलं नाही असं तुमचं म्हणते? जर त्यांनी काही केलं असतं तर मग या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा होत आहेत? या महाराष्ट्रात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये 80% आत्महत्या मराठा समाजाच्या कशा होत्यात याच्यावरती श्वेतपत्रिका काढा. आणि याला जबाबदार कोण आहे हे समाजाने सुद्धा सांगावं. मग की समजा मी एखाद्या खात्याचा मंत्री आहे आणि त्याच खात्यामध्ये जर अशा प्रकारच्या आत्महत्या होत असतील तर माझी घटनेच्या नियमानुसार नैतिक जबाबदारी आहे ना ती. शरद पवारांना एका बाजूला महाराष्ट्राचा आणि देशाच्या विकासामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे आणि त्याचमुळे त्यांना जाणता राजा अशी एक उपाधी लावली जाते, तुम्ही हे मानत नाही का? हे बघा, त्यांच्या जागी दुसरा जरी कोणी असता तरी विकास केला नसता का? आता काही लोक म्हणतात की काँग्रेसने विकास केला, काँग्रेसने विकास केला. काँग्रेसच्या जागी दुसरा पक्ष असता तर स्वातंत्र्य कशाला मिळवलं होतं आम्ही? ते विकासासाठीच मिळवलं होतं. आणि ज्याला कोणाला निवडून देऊ त्यांनी विकास करणं ही त्याची नैतिक जबाबदारी आहे आणि म्हणून त्याला लोकांनी विश्वासाने निवडून दिलेलं असतं. कुणी असेल, कोणताही पक्ष असेल, कोणताही व्यक्ती असेल. आणि हे जे तुम्ही म्हटले की नाही जाणता राजा वगैरे, हा शिवाजी महाराजांचा सरळ अपमान आहे. शिवाजी महाराजांच्या ह्यांच्या कॅरेक्टरमध्ये जमीन आसमान फरक आहे. दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव असं होऊ शकतं. कसा? हा, बऱ्याच गोष्टी आहेत. आता सगळंच काही मला आज सांगणं योग्य वाटत नाही, परंतु शिवाजी महाराजांचं रयतेस पोटास लावणे हे धोरण होतं आणि ह्यांचं धोरण मात्र रयतेस भिकेस लावणे. नाही तर आज ज्या समाजातून हे येतात असं सांगत होते तो समाज आज एवढा रस्त्यावर उतरला नसता. 1.5 कोटी लोक सभा घेतात, 57-57 मोर्चे काढतात, हे कशासाठी? का हे काय नाटकं करतायत का? हे मोर्चे जे काढणारे काय टाइमपास आहे का सगळा? त्यांच्या या 5 कोटी मराठा बांधवांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे तो. त्यांच्या लेकरा बाळांच्या तोंडातला घासाचा प्रश्न आहे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. आणि जर असं असतं, जर त्यांनी विकास केला असता ना, तर
जे यशवंतराव चव्हाणांनी केलं ना 1959 की या महाराष्ट्रातील सर्व जातीच्या मुलांना मोफत शिक्षण, जो कोणी दाखला घेऊन येईल गरिबीचा, आपले साधे कार्यकारी विशेष कार्यकारी अधिकाऱ्याचा जरी कागद आणला ना तरी त्या मुलांची फी माफ व्हायची. काय शरद पवारांनी त्यांच्या कुठल्या संस्थेमध्ये कोणत्या मुलाच्या फी माफ केल्यात? आणि माझ्या मते या देशामध्ये शाळेचा धंदाच करावा कसा? कारण माणसाला प्रगती विकास करण्याचं जे सगळ्यात बळ मिळतं ते शिक्षणातून मिळतं. त्या शिक्षणाचा तुम्ही धंदा केला, त्या शिक्षणाचा तुम्ही बाजार मांडल्यानंतर गोरगरीब त्या स्पर्धेत टिकतील कुठं? आणि मग जो गरीब आहे तो आणखी गरीब होईल, आणि जे धन दाणगे त्यांनाच शिक्षण मिळेल त्यांच्या मुलांना, आणि तेच परत फॉरेनला जातील. गरिबांच्या मुलांना जाऊ दे ना फॉरेनला. गरिबाच्या लेकरांना फॉरेनला पाठवण्याचं काम या देशात फक्त दोनच लोकांनी केलं, एक राजर्षी शाहू महाराज आणि साईजीराव गायकवाड. आणि एखाद्या गरिबाच्या मुलाला गुणवत्तेच्या आधारावर जर संधी दिली तर केवढा मोठा इतिहास तयार होऊ शकतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जिवंत उदाहरण आहे. शरद पवारांची एक देशभरात मोठी ओळख आहे, मराठा नेते म्हणून त्यांची दिल्लीमध्ये मोठं वजन आहे, देशात त्यांचं ओळखलं जातं. तुम्ही शरद पवारांना मराठा नेता तरी मानता की नाही? अहो हेच तर आमची फसवणूक झाली ना 5 कोटी मराठ्यांची, की आम्ही सुद्धा त्यांना मराठा नेता समजत होतो. मी लहानपणी इंग्लिश पेपर वाचायचो, टाइम्स ऑफ इंडिया वगैरे, निवडणूक झाल्या की बातम्यायचे स्ट्रॉंग मराठा लीडर, स्ट्रॉंग मराठा मॅन. आज आमचा पण समज आला की राव हे शरद पवार मराठ्यांचे नेते, मराठ्यांचे नेते, 5 कोटी मराठ्यांचा असा समज आला. पण जेव्हा आम्ही हे सगळी कागदपत्र तपासली तर त्यांच्या कागदपत्रांसमोर हिंदू ओबीसी असं लिहिलेलं आहे. मग ज्यांच्या कागदपत्रात ओबीसी लिहिलेलं आहे तर ते ओबीसीचे नेते आहेत, मराठ्यांचे कसे होतील? जाधव साहेब हा फार मोठा गंभीर त्यांच्यावर आरोप आहे, याचा काही पुरावा वगैरे तुमच्याकडे आहे का? आहे ना माझ्याकडे पुरावा. त्यांनी इलेक्शन कमिशनला जे सादर केलेले आहे, शरद पवार अजित पवार या दोघांच्या नावासमोर हिंदू ओबीसी असं लिहिलेले जे डॉक्युमेंट त्यांचे दिसतात ना, मग तुम्हाला मी दाखवतो. आणि हे मी माझ्या फेसबुकला पण टाकणार आहे थोड्या वेळाने, कारण लोकांना असं वाटतं की मी हवेत आरोप करतोय. नाही, इलेक्शन कमिशन अनेक असे हे व्हिडिओ हे कागद व्हायरल झाले पण लोकांचा त्याच्यावर विश्वास नाही. तुमच्याकडे काय असा ठोस पुरावा कागद असेल तर कृपया दाखवा. इलेक्शन कमिशनला तुम्ही जे सबमिट करता त्याला विनंती करतो की हे बघा, हे लिहिलेलं आहे शरद पवार पर्सनल लाईफ, बघा त्यांची जन्मतारीख हे सगळं आहे. आणि हे तुम्हाला मी झूम करून दाखवतो, त्यांच्या नावासमोर लिहिलेलं हे हिंदू ओबीसी रिलीजन आहे, हिंदू कास्ट आहे, ओबीसी. इथं मराठा कुठं लिहिलेलं आहे? जर इथं मराठा लिहिलं असतं तर आम्ही त्यांना मराठा नेता समजायला पाहिजे. हे इलेक्शन कमिशनचं, इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती मिळतं हे सगळं, ही त्यांची माहिती आहे सगळी. आणि कुणी चेक करावी? कारण ज्यावेळी इलेक्शन कमिशनला अफिडेविट दिलं जातं ना, तर त्यावेळी त्यांच्या संपत्तीची पण घोषणा करावी लागते. त्यात यांची 31 कोटी संपत्ती दाखवली आहे. किती लोकांना वाटतं शरद पवारांची 31 कोटी संपत्ती आहे? म्हणजे इलेक्शन कमिशनच्या साईटवर जर गेलं तर प्रत्येकाला हे दिसेल की शरद पवार हे ओबीसी नेते. हा गांभीर्याने हा त्यांनी आरोप केलेला आहे. शरद पवार हे मराठा त्यांच्या इलेक्शनच्या पत्रामध्ये लिहिलेलं नसून ओबीसी म्हणून त्यांनी लिहिलं आहे. हा फार मोठी गोष्ट आहे. पण त्या बाजूला तुम्ही जेव्हा प्रसारमाध्यमाला बोलत असता, डिबेटमध्ये बोलता, त्यावेळेस जनरल डायर किंवा अशा उपमा तुम्ही शरद पवारांना देता, इतका का राग आहे तुमचा शरद पवारांवर? शरद पवारांवरती राग नाही. 23 मार्च 1994 जो कोणी मुख्यमंत्री असता, कोणत्याही पक्षात असतात, तरी मी त्याच्या संदर्भात हीच भूमिका घेतली असती. कारण जनरल डायरनी तर काही 2-3 हजार लोकांवर गोळीबार केलता, हिटलरनी तर काही निवडक लोकांना, लाखभर लोकांना, जीव लोकांना चेंबरमध्ये घातलं होतं. शरद पवारांच्या ह्या निर्णयामुळे सरळ सरळ 5 कोटी मराठा बांधवांचा प्रश्न तयार झाला ना, 5 कोटी बांधवांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न याच्यामुळे तयार झाला. मग जनरल डायर आणि हिटलरपेक्षा मोठे हे नाही तर कोण येतं? तर आकडाच मोठा आहे तेवढा. महाराष्ट्रामध्ये इतके मराठी नेते आहेत, मराठा समाजाचे नेते आहेत, पण तुम्ही शरद पवारांवरच थेट हल्लाबोल करतात. अहो शरद पवार मुख्यमंत्री होते सांगतोय ना, जर घटनेच्या चौकटीमध्ये जो मुख्यमंत्री असतोय त्याची सगळी जबाबदारी असते. पण आता पण मराठा मुख्यमंत्री आहेत, त्यांची पण जबाबदारी आहे. 24 तारखेला त्यांनी सरळ सरळ निर्णय द्यायचं जे ना काय असेल ते. आणि जे कोणी याच्यावर बोलणार नाहीत किंवा मराठ्यांना न्याय देणार नाहीत, तर मग मराठी आपला न्याय मिळवून घेण्यास सक्षम येतं. मग मराठ्यांना तुम्ही दसऱ्याची आठवण करून देऊ नका. शिवाजी महाराज दसऱ्याला मराठ्यांच्या हातामध्ये तलवार द्यायचे, शिलंगणाचं सोनं लुटायचे, आणि तेव्हापासून ते मग मोहिमेवर जायचे. डायरेक्ट 8 महिने ते मोहिमेच असायचे. जर आम्ही जर उतरलो मग परत शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, तर महाराष्ट्रातले 5 शाह्या बाद होतील आणि स्वराज्य निर्माण होईल. आणि कदाचित स्वराज्य निर्माण व्हावं हीच आई जगदंबेची जिजाऊंची इच्छा असावी, आणि म्हणून मनोज अरंगे पाटील उपोषणाला बसले असं मला वाटतं. तुमच्या या स्टेटमेंटमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुमच्यावर तक्रार दाखल केलेली आहे. जसं मला बोलण्याचा अधिकार आहे तसं त्यांना सुद्धा घटनेमध्ये अधिकार आहे. मी त्यांचं स्वागत करतो. फक्त त्यांनी अर्ज लिहिताना आपण कशाबद्दल लिहितोय, घटनेचं स्वातंत्र्य आहे. सेक्शन 19 नुसार प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ तुम्ही व्यक्तिपूजा करताय. घटनेला व्यक्तिपूजा मान्य नाहीये, घटनेला धर्मसुद्धा मान्य नाहीये. भारताची राज्यघटना सेक्युलर आहे. भारताची राज्यघटना चमचेगिरी करायला शिकवत नाहीये. भारतीय राज्यघटना व्यक्तिपूजा शिकवत नाही. भारतीय राज्यघटना वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सर्व समाजाचे भलं असेल त्याची गुप्ततेची शपथ द्यायला शिकवते. की मी कोणताही पूर्वग्रह न ठेवता सर्व जाती धर्माच्या लोकांना समान न्याय देईल, हे घटनेचं तत्व आहे. त्या तत्वानुसार
अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बोलण्याचं स्वातंत्र्य, त्या स्वातंत्र्याचा अधिकाराचा वापर करून माझे जे निष्कर्ष आहेत किंवा माझे जे काय अनुमान आहेत, माझा जो अभ्यास आहे तो मी समाजासमोर मांडला. माझ्या मते ते ह्याच्यामुळे भडकलेच बरेचसे लोक की 50 वर्षाचा हा फसवाफसीचा प्रकार कोणी का उघड करू शकलं नाही. लाचार मिंदे गुलाम लोक कसे उघड करतील? माझ्याकडे जबाबदारी जाधव घराण्याची म्हणून, त्यामुळे मी कोणाचा मिंदा नाही, मी कोणाचा आश्रित नाही, मी कोणाचा गुलाम नाही, आणि वैचारिक गुलाम तर कोणाचा होण्याचा संबंधच नाही. आणि म्हणून कदाचित माझ्या निमित्ताने का होईना पण हे उघड झालं की शरद पवार हे मराठा नेते नसून ओबीसी नेते आहेत. हाच तुम्ही जो दावा केला ना, तसंच तुमच्याबद्दलही अनेक जण बोललं जातं की तुम्ही राजमाता जिजाऊचे जे वंशज म्हणून घेता हे चुकीचं आहे किंवा बरोबर नाही असं बोललं जातं. त्यांना पण अभिव्यक्ती स्वतंत्र आहे, त्यांनी पण बोललं पाहिजे. खरं काय नेमकं? खरं काय, त्यांनी कुठल्याही पुस्तकाच्या दुकानामध्ये जावं, आमची हजारो दुकानांमध्ये पुस्तकं असतात, कुठलंही पुस्तक घ्यावं त्यांच्या आवडीचं वाचावं, त्या पुस्तकामध्ये वंशावळ टाकलेली आहे आणि ती सर्टिफाईड आहे एवढंच सांगतो. छगन भुजबळ हे फार ताकदीने ओबीसीचा मुद्दा मांडतायत, ओबीसीची बाजू मांडतायत, त्यांच्या भूमिकेविषयी तुम्हाला काय वाटतं? ही भुजबळांचीच भूमिका आहे का? ते पवारांच्या पक्षात होते, आता अजितदादांसोबत तिकडे गेले, त्यांचा बोलवतात आणि वेगळं आहे की हे भुजबळच बोलतायत? शरद पवार आणि छगन भुजबळ हे दोघं ओबीसीचे नेते आहेत. तुम्ही असा फरक करू नका की शरद पवार मराठ्यांचे नेते आहेत आणि छगन भुजबळ ओबीसी नेते आहेत. हे दोघं ओबीसीचे नेते आहेत. आणि अजितदादा, अजितदादा पण ओबीसीचे नेते आहेत, कारण त्यांच्याही सर्टिफिकेटवरती ओबीसी लिहिलेले आहे. आणि हे मराठा समाजाला आजपर्यंत माहीत नव्हतं, ते माझ्यामुळे उघड झालं, माझ्या निमित्ताने लोकांसमोर आलं, त्याच्यामुळे माझ्यावर त्यांचा राग असणं स्वाभाविक आहे. ऑलरेडी त्यांचं मला बघा, मला राजकीय स्टेटमेंट करायला आवडणार नाही, मला कुठलीही राजकीय मत भूमिका मांडायची नाही. ते जे कोणी कार्यकर्ते असतील, ते अल्पवयीन असतील, अल्पबुद्धी असतील, किंवा आम्ही किती मोठे चमचे आहोत, वैचारिक गुलाम आहोत, हे दाखवण्यासाठी ते स्टंट करू शकतात. आणि स्टंट करायला कसं आहे, ज्याला कोणीच ओळखत नाही त्या लोकांसाठी एकच पर्याय असतो की त्यांनी तो स्टंट केला पाहिजे. हो, म्हणून काय होईल, माझ्या विरोधात पोलिशनला अर्ज जातील, मला 4 ठिकाणी चौकशीला बोलवलं जाईल, बरोबर, मला स्वातंत्र्य आहे, मी त्या ठिकाणी जाईल, मी माझं फक्त मत मांडलेलं आहे, विषय क्लोज, गुन्हा दाखल व्हावा असं काय त्याच्यात? आणि मी काय आक्षेपारे बोललोय? मी कोणाला चिथावणी दिली आहे? मी कोणाची बदनामी केली आहे? मी सर्टिफिकेट दाखवतोय. शिवाय माझं म्हणणं आहे की श्वेतपत्रिका काढा. आता श्वेतपत्रिका काढा हे जर म्हणणं कायद्यानं गुन्हा असेल तर विधानसभेमध्ये कोणी बोलूच शकत नाही, लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये कोणी बोलूच शकत नाही. याचा अर्थ काय? किंवा इलेक्शनच्या वेळी कोणी भाषणच करू शकणार नाही, किंवा व्याख्यान सुद्धा कोणाला करता येणार नाही, किंवा माझ्याविरुद्ध हा बोलला माझ्याविरुद्ध, म्हणजे पोलिसांना एकच काम लागेल, कोणी कोणाविरुद्ध बोलले तर चला ह्यांच्या तक्रारी घेऊन त्यांच्या तक्रारी घेऊ. आणि मी तर डेंजर माणूस आहे, मी जर चुकून जेलमध्ये गेलो तर तिथे एक पुस्तक लिहून बाहेर येईल आणि ती क्रांतीची लाट असेल, एवढंच मी सांगेल. आणि माझ्यावर गुन्हा दाखल होणे म्हणजे 5 कोटी मराठ्यांना अंगावर घेण्यासारखीच गोष्ट आहे, कारण मी माझ्या व्यक्तिगत गोष्टीसाठी भांडत नाहीये. माझ्या 5 कोटी समाज बांधवांचा जो काही जगण्यामरण्याचा प्रश्न निर्माण झालाय मी त्याच्यासाठी भांडतोय. आणि या 5 कोटी लोकांच्या भविष्यासाठी मला जेलमध्ये जायची वेळ आली तरी मी स्वागत करतो, आणि माझं बलिदान झालं याच्यात तरी मी स्वागत करतो, कारण मला अनेक लोकांनी सांगितलं डेंजर लोक आहेत, डॉन लोक आहेत, तुमच्या जीवाचं बरं वाईट होईल. अरे या महाराष्ट्राला ज्यावेळी मुंबई मिळवायची होती 105 लोक हुतात्मा झाले, त्याच्यामध्ये 5 तर जाधवाड नावाचे आहेत, 6वा पण त्यात जोडा, काय प्रॉब्लेम आहे? बरं, म्हणजे भिडणार, भिडायचं कसं? म्हणजे जिथं अन्याय त्याच्या विरोधात आम्ही ठाम उभं राहतो. आम्ही औरंगजेबाच्या विरोधात उभं राहिलो, आम्ही इंग्रजांच्या विरोधात उभे राहिलो, जो जो कोणी चुकीचा करेल आम्ही त्याच्या विरोधात उभा राहणार. आणि ज्यावेळी महाभारताचं युद्ध होतं ना त्यावेळी आम्ही हे बघत नसतो आपला कोण परका कोण, योग्य कोण अयोग्य कोण, खरा कोण खोटा कोण, आम्ही खऱ्याच्या बाजूने उभं राहणार आणि रेटून उभे राहणार. कुठेतरी ओबीसीवर अन्याय होईल असं वाटत नाही का तुम्हाला? मराठा समाजाला जर सरसकट कोणी प्रमाणपत्र दिले तर ओबीसींवर अन्याय होऊ नये ही आमचीच भूमिका आहे. त्यांचं 14% त्यांनी वापरलेलं आहे, बाकीचे 16% जे आहे ना ते ह्या नेत्यांनी काय केले, त्यांच्या बगल बच्चांना भरती केलेले, पैसे घेऊन नोकऱ्या भरती केलेल्या आहेत, बरोबर. तर तो देशातला सगळ्यात मोठा नोकरीतला घोटाळा असावा असा माझा अंदाज आहे. ओबीसींवरती अन्याय होणार नाही. आणि जर एखादा ओबीसी नेता असं म्हणत असेल की आमच्यावर अन्याय होतोय, तर आम्हाला हे त्यांनी दाखवायचं आहे की जनगणनेची लगेच मागणी करायची आहे. ओबीसी नेत्यांना अन्याय होतोय असं वाटतं तर त्यांनी पहिलं जनगणनेची मागणी केली पाहिजे. जसं बिहार राज्यामध्ये जनगणना झाली आणि ओबीसींच्या आकड्याचे पलटवार झाला, म्हणजे सगळं चित्रच पलटलं गेलं की नक्की. आणि हा सगळा प्रश्न का तयार होतोय, कोणाची किती लोकसंख्या याची जनगणना जोपर्यंत होत नाही. दुर्दैव असं आहे, या देशात कुत्र्यांची मोजणी दरवर्षी होती, गाढवांची मोजणी दरवर्षी होती, माकडांची दरवर्षी होती, मांजरांची होती, पण माणसांची होत नाहीये. अरे माणसांसाठी देश आहे, माणसांसाठी जग आहे, त्यांची पहिली गणती करा. आणि ज्या ज्या ओबीसी बांधवांना वाटतंय किंवा नेत्यांना वाटतंय की आमच्यावर अन्याय होते, त्यांनी लगेच तातडीनं सरकारला सांगावं की 1 आठवड्यात, जसं तुम्ही इलेक्शन एका दिवसात होते की नाही, सकाळपासून संध्याकाळपर्यंत अख्खं गाव मतदान करतं, अख्खा वार्ड मतदान करतो, सगळ्यांना बोलवा आणि घेऊन येऊ द्या त्यांची सर्टिफिकेट, फटाफट पटवट लिहा, ओपनमध्ये किती, ओबीसीमध्ये किती, मराठामध्ये किती, कोण, हे सगळ्याचं तुम्हाला 7 दिवस पुरेसे झाले. त्यात जनगणना करणार, जनगणनेत जो आकडा येईल त्यानुसार तुम्ही आरक्षणाचं प्रमाण कमी जास्त करायचं तुम्हाला घटनेनं अधिकार दिलेला आहे. माझ्या मते नॅशनल सॅम्पल सर्वे, हेल्थ सर्वे, शैक्षणिक सर्वे ह्या सगळ्यांमध्ये ओबीसींचं लोकसंख्या 33% दिसते असे सर्वे आलेले आहेत सगळे. मग ह्या सर्वेंचा आधार घेऊन जर बोललं तर 33 चा अर्ध केलं तुम्ही
तर 14% हे तुमचं आरक्षण तुम्हाला हक्काचं मिळालेलं आहे, बाकीचं जे 16% आहे वाढीव फुगीर ते मराठ्यांचं ते मराठे परत मागतायत, एवढाच विषय आहे. बरं, आता तुम्ही म्हणाले शरद पवार ओबीसी नेते, अजित पवार ओबीसी नेते, मग मराठ्यांचा मराठा समाजाचा नेता कोण आहे नेमकं? महाराष्ट्र मराठा समाजाचा आजच्या घडीला एकच नेता आहे, मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी. याचा अर्थ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आहेत आणि इतर खासदार आमदार मराठा आहेत, त्यांना काय सूचना आहे तुमची? एकनाथ शिंदे मराठा असतील तर त्यांनी हा प्रश्न सोडून दिला पाहिजे. बाकी जे मराठा नेता स्वतःला जर मराठा समजत असतील आणि ते कुलवंत असतील, जातीवंत असतील, म्हणजे काय खरेच मराठे असतील, कारण काही लोक बोलतानी मराठा बोलतात, सर्टिफिकेटवर ओबीसी लिहिलेले, मग आता त्यांना जातीवंत कुलवंत कसं म्हणायचं, घरंदाज कसं म्हणायचं? तर जे खरोखर घरंदाज असतील ते मराठ्यांच्या बाजूने बोलतील, जे बोलणार नाहीत ते घरंदाज नाहीत, ते खरोखर मराठी नाहीत असा समज करायला काही हरकत नाही. त्यांना इशारा की सल्ला आहे? इशारा म्हणता येणार नाही, सल्ला आहे म्हणणार नाही, मी काही सूचना करणार नाही, हे वास्तव आहे. जे मराठा आमदार बोलणार नाहीत ते पुढे विधानसभेत बोलायला दिसणार नाहीत, सिंपल आहे. तर धन्यवाद. आपण सविस्तर या मराठा आरक्षणाच्या निमित्ताने नामदेवराव जाधव यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केलेले. ते ओबीसी नेते आहेत, ते मराठा नेते नाही. मराठा नेते फक्त महाराष्ट्रात सध्या एकच आहेत, ते म्हणजेच मनोज जरांगे पाटील, असं त्यांनी या ठिकाणी बोलताना व्यक्त केलं. सोबतच अनेक धक्कादायक खुलासे देखील त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेले आहेत. या व्हिडिओमध्ये थांबतो आपण. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.